नमस्कार मी विनित भाऊसार स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल विनित स्टॉक वर तर आज आपण बघणार आहोत की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपले ऑफिशियल सर्क्युलर हे पब्लिश केलेले आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा स्वरूपात घेतल्या जाव्या याबद्दलचे हे परिपत्रक तुम्ही बघू शकत असाल तर यामध्ये जे पण काही पॉइंट दिलेले आहे हे सर्व काही आपण बघणार आहोत तर सर्वात आधी विद्यार्थ्यांच्या ज्या प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे झालेल्या असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा या पुन्हा होणार नाही पण ज्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम त्यानंतर प्रात्यक्षिक प्रकल्प चर्चासत्र म्हणजे जे पण काही एक्सटर्नल ओरल प्रॅक्टिकल वगैरे जे पण काही तुमचे बाकी असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा या पंधरा सप्टेंबर ते पंचवीस सप्टेंबरच्या दरम्यान ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे गुगल मीट मायक्रोसॉफ्ट टीम झूम वेबेक्स टेलिफोन अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या ओरल प्रॅक्टिकल एक्झाम या घेण्यात येणार आहे आणि जे पण काही गुण तुम्हाला मिळेल हे गुण लवकरात लवकर तुमच्या ऑफिशियल संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी सुद्धा कॉलेजला सांगितलेले आहे त्यानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा त्यासोबतच जे विद्यार्थी अंतिम वर्षाला आहे पण मागच्या काही सेमिस्टरचे ज्या विद्यार्थ्यांचे काही विषय बॅकलॉग असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा या एक ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबरच्या दरम्यान या बॅक क्लॉकच्या एक्झाम होतील आणि जे फायनल इयरचे रेग्युलर स्टुडंट आहे अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा या दहा ऑक्टोबर पासून तर तीस ऑक्टोबरच्या दरम्यान होणार आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोघी ऑप्शन निवडता येऊ शकता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट फॅसिलिटी असेल या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निवडायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे इंटरनेट फॅसिलिटी नसेल स्मार्टफोन वगैरे नसेल तर अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने सुद्धा परीक्षा देता येणार आहे तर यामध्ये एकूण पन्नास मार्कांचा हा पेपर असेल एम सी क्यू स्वरूपाचा म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असा हा पेपरचा फॉर्मॅट असेल यामध्ये एकूण साठ प्रश्न दिलेले असेल आणि साठ पैकी कोणतेही पन्नास प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे तर या परीक्षेमध्ये एकूण चाळीस टक्के सोपे प्रश्न येणार आहे चाळीस टक्के मध्यम प्रश्न येणार आहे आणि वीसच टक्के तुम्हाला कठीण प्रश्न येणार आहे म्हणजे असं नाही होणार की सर्व सोप सर्व कठीण यामध्ये सुद्धा रेशो करून देण्यात आलेला आहे चाळीस टक्के सोपे चाळीस टक्के मध्यम आणि वीस टक्के कठीण प्रश्न आणि लवकरच तुमचे जे वेळापत्रक आहे विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट वर सादर करण्यात येणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धत निवडली असेल ऑफलाइन पद्धत निवडली असेल तर ही निवडण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन स्टुडंट लॉग मध्ये जाऊन ऑप्शन फॉर्मवर तुम्हाला क्लिक करावे लागेल तो तुम्हाला भरावा लागेल त्यामध्ये तुम्हाला चालू ईमेल आयडी त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर जे म्हणजे ऍक्टिव्हेट मोबाईल नंबर आणि ॲक्टिवेट जो ईमेल आयडी असेल हा तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्टर करायचा आहे त्यानंतर जे पण काही मेसेज वगैरे असेल ते तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजे बघा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून द्यायचा आहे की तुम्हाला ऑफलाईन परीक्षा द्यायची आहे की ऑनलाइन परीक्षा द्यायची आहे हे तुम्हाला सर्व कॉलेज लागणार सबमिट करावे लागेल त्यानंतर जे विद्यार्थी ऑफलाईन हा पर्याय निवडतील अशा विद्यार्थ्यांना ओएमआर शीटचा वापर करून म्हणजे ऑप्टिकल मार्क रिकॉगनेशन बघा तुम्ही एमपीएससी परीक्षा दिली असेल किंवा एमपीएससी सारखी बघा ते चार गोल असतात तुम्हाला एक गोल असा डार्क करावा लागतो तर अशा पद्धतीने ओएमआर शीटचा वापर करून तुमच्या ऑफलाइन पद्धतीने परीक्षा या घेण्यात येणार आहे आणि सर्वच सर्व परीक्षा या सोशियल डिस्टन्सिंग राखूनच घेण्यात येणार आहे आणि जे हॉल तिकीट तुमचे वितरित केले गेलेले आहे हेच हॉल तिकीट तुम्हाला पुढच्या परीक्षांसाठी ग्राह्य धरले जातील आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षांचा पर्याय निवडलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराजवळ असलेल्या महाविद्यालयाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्या ठिकाणी ते परीक्षा देऊ शकणार आहे पण हे विद्यापीठाची संलग्नित असायला हवे म्हणजे पुणे मध्ये ते असायला हवे त्यानंतर जर समजा काही विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाची परीक्षा किंवा बॅकलॉगची परीक्षा देण्यासाठी काही प्रॉब्लेम आले म्हणजे ते ऑनलाइन एक्झाम ऑफलाईन एक्झामला हजर होऊ शकले नाही परीक्षा देऊ शकले नाही तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने एक संधी देण्यात येणार आहे आणि बघा विद्यार्थी जर तुमची ऑनलाइन एक्झाम चालू असेल मध्येच तुमचा वीज पुरवठा गेला म्हणजे जर तुम्हाला वाय फाय बंद झाले नेटवर्कचा प्रॉब्लेम काही आला काही समजा कॉल वगैरे येऊन गेला काहीही जरी तुम्हाला प्रॉब्लेम आले ना तर वेळेपूर्वी जो पण काही तुम्ही पेपर सोडवलेला असेल तो पेपर तुमचा सेव्ह होऊन जाईल आणि पुन्हा जेव्हा तुमचं इंटरनेट कनेक्शन येईल त्यावेळेस परत तुमचा टाइम तिथून सुरू होईल म्हणजे तुमचा कोणत्याही प्रकारचा टाइम हा वाया जाणार नाही ज्या ठिकाणी तुमचा पेपर स्टॉप झाला होता तिथूनच तुमचा पेपर सुरू होईल तिथूनच तुमचा पुढचा टाइम सुरू होईल तुम्हाला काही तुमचा टाइम वगैरे वेस्ट होणार नाही ऑनलाइन फायनल एक्झामच्या अगोदर दोन वेळा तुमची प्रॅक्टिस टेस्ट म्हणजे तुमची मॉकटेस्ट सुद्धा घेण्यात येणार आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो जे अपंग असतील दिव्यांग असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी वीस मिनिटांचा एक्स्ट्रा टाइम त्यांना देण्यात येणार आहे आणि बघा विद्यार्थी मित्र हो बघा जे पण तुम्ही बॅकलॉग वगैरे असाल रिपीटर असाल तर अशा विद्यार्थ्यांना शंभर टक्के सिलेबस असेल आणि जे विद्यार्थी रेग्युलर असाल तर अशा विद्यार्थ्यांना तेरा मार्च दोन हजार वीस पर्यंत झालेल्या सिलेबसवर त्यांची एक्झाम ही होणार आहे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघी पद्धतीसाठी एम सी क्यू टाईपची एक्झाम ही होणार आहे आणि यासाठी विद्यार्थ्यांना रिचेकिंग रि वगैरे अशी सुविधा उपलब्ध देण्यात येणार नाही तर अशा प्रकारे हे बारा पॉइंट्स आहे जर तुम्हाला काही डाउट वगैरे असेल तर तुम्ही ईमेल आयडी दिला असेल त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर ऑनलाइन ज्या वेळेस तुमची एक्झाम चालू असेल त्यावेळेस तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वगैरे आला तर त्यासाठी सुद्धा समिती ते नेमणार आहे त्यांच्या जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो सुद्धा तुम्हाला जाहीर करून देणार आहे तर विद्यार्थी मित्र असे होते हे बारा पॉईंट्स तर आशा करतो की हे सर्व तुम्हाला परिपत्रक समजले असेल तर विद्यार्थी मित्र अभ्यासाला लागून जा आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की क्वेश्चन बँकचा कोणत्याही प्रकारचा उल्लेख या परिपत्रकामध्ये केलेला गेलेला नाहीये पण ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे उदय सामंत सरांनी सांगितलं आहे प्राजक्त तनपुरे सरांनी सांगितलं आहे की टेस्ट या होतील त्यानंतर क्वेश्चन बँक सुद्धा दिला जाईल आता बघूया की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एमसी ची जी पीडीएफ आहे एमसी ची जी क्वेश्चन बँक आहे ही विद्यार्थ्यांना देत की नाही देत तर बघूया आणि जसं माझ्याजवळ काही अपडेट वगैरे आले मी नक्कीच तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्यात प्रयत्न हा जर तुम्ही वर नवीन असेल तर ला सबस्क्राईब करून द्या बेल ऐकून वर प्रेस करून द्या जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील चला तर मग विद्यार्थी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद घरी राहा सुरक्षित रहा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या